कौन बघ बेटा आजीचाची लाडू एकदम चांगला झाला लाडू एकदम चांगला लाडू झाला हो ना. हॅलो फ्रेंड्स, रसिका स्कॉलरमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण शिकणार आहोत सातूची पिठाची रेसिपी. आणि यापूर्वी आपण आईंकडनं शिकलेलं आहोत फुलवाती, त्रिपुरारी वात आणि अधिक मासाची वात. तर तुम्ही ते व्हिडिओ जरूर बघावे. चला तर मग आज आपण रेसिपीला सुरुवात करूया. ही रेसिपी पारंपरिक अशी रेसिपी आहे. या रेसिपीपासून आपल्याला खूप फायदे होतात. तर आपण पुढे आपण आईंकडनं हे बघूया काय काय साहित्य लागतं ते. सर्वात आधी आपल्याला गहू घ्यायचे, अर्धा किलो गहू, पाव किलो डाळ, एक चमच्यावर जिरं, 10-12 इलायची, थोडीशी सुंठ पावडर लागेल त्यात हे करायला. सर्वात आधी गहू धुवून वाळून घ्यायचे छान. त्याच्यानंतर ते भाजून घ्यायचे, खरपूस भाजायचे छान मंद गॅसवर. आणि मग दळून सगळं एकत्र दळून घ्यायचं. चला तर आता आपण जाऊ किचनमध्ये आणि हे भाजून घेऊ. भाजून दाखवते मी तुम्हाला कसं भाजायचं ते. चला तर मैत्रिणी, आपण आता किचनमध्ये आलेलो आहोत. ते आता हे कसं भाजायचं हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. हे आता आपण गहू घेतलेले आहे. आता गहू आपण अर्ध्या घेतलेले आहे कारण की भाजली खूप छान जातील. आई हे गहू कशी भाजायचे बरं थोडं सांगा याच्यामध्ये. आता हे मंद गॅसवर भाजायचे कारण मोठ्या गॅसवर भाजलं तर ते भरपूर जास्त काळे होतील, मध्ये नाही भाजलं जाणार एवढे. अच्छा, म्हणून मंद गॅसवर भाजायचे त्यांना. खूप छान परतून भाजून घ्यायचे म्हणजे छान चव लागतं पिठाला. बघा मैत्रिणी, हे टीप लक्षात ठेवा. असे आजपर्यंत भाजी जाण्यासाठी याला मंद गॅसवरच भाजायचं आहे. वेळ लागला तरी चालेल. आणखी ती आपण पौष्टिकता याची जायला नको. जास्त गरम करून जर भाजली तर ती पौष्टिकता सुद्धा जाऊ शकते. बघा मैत्रिणीनं, गहू किती छान भाजून झालेले आहेत. आपले कलर देखील चेंज झालेला आहे. अगदी सोपी अशी रेसिपी आहे ही. हे आपण काढून घेते याच्यामध्ये. ही गरम कढई आहे. याच्यातच आपल्याला जिरं आणि थोडं गरम याच्यात टाकून द्यायचंय. अच्छा, छान कडक होऊन जाईल ते. छान होत मग. अच्छा, गॅस लावायची गरज नाही. हो ते होतील गरज. बारीक करावं लागतील. आता आपण डाळ्या टाकून घेऊया. बघा या डाळ्या पण टाकायच्या अशा म्हणजे ह्या सुद्धा छान होऊन जातील गरम. कढई आपण गॅस चालू नाही खाली जेवताना त्रास नाही होत. तुम्ही एकतर मिक्सरलाही करू शकता तर नसेल तुमच्याकडे ग्राइंडर मिक्सर त्याच्यात पिऊन धुवून आणायचं आहे. हे आपल्याला टाकून द्यायचं. बघा किती मस्त झालेलं आहे. सगळं आता एकत्र आपण चक्कीवरून दळून आणायचं आहे. आता हे आपलं पीठ तयार झालेलं आहे. सातूचं पीठ चक्कीवरून दळून आणलंय ना आपण. चक्कीने दळून आणलंय ते. तर बघा मैत्रिणी किती छान भुसभुशीत झालंय छान. आता त्याला त्याच्यामध्ये आपण थोडे लाडू करू. हे बघा पिठी साखर आहे आणि हे तूप आहे. साजूक तूप गाईचं किंवा म्हशीचं जे असेल ते. आता या पिठामध्ये आपण वेलदोडा, जिरं असं घातलेलं आहे त्यामुळे वेळ काही घालायची आपल्याला गरज नाही याच्यामध्ये. पण चवीनुसार साखर घालायची आहे. आता आपलं हे मी लाडू दाखवते तुम्हाला. त्यात पीठ घेतलं, त्यात पिठी साखर टाकली आहे. तूप टाकून लाडू दाखवते. आणि ही लहान मोठे सगळं वयाटातील सगळ्यांना हे चालणार आहे. तुम्ही कसंही खाऊ शकता. याच्यामध्ये साखर पाणी घालून सुद्धा खाऊ शकता. दूध टाकून, दूध साखर टाकून सुद्धा खाऊ शकता. म्हणजे पेजच्या स्वरूपात ना, पेजच्या स्वरूपामध्ये. आणि असं लाडू करून तर खाऊ शकतात. आणि उन्हाळ्यामध्ये छान आहेत ते. तब्येतीला उष्णता कमी करत. ओके, हो का. हो, आणि पौष्टिक पण आहेत ते. त्याच्यामुळे लहान मोठ्यापासून सर्वजण खाऊ शकतात. ते वजन कमी करण्यासाठी सुद्धा चालतं ते. आणि वजन वाढायचं असेल तरी पण ते त्याचा त्याचा फायदा होतो. वजन वाढ काय
डाएट साठी पण उत्तमच आहे डाएट साठी पण उत्तमच आहे ओके नाही बरोबर आहे खरच ही पारंपरिक रेसिपी आहे ही रेसिपी लुप्त होत चाललेली आहे तर आपण ते आईंकडनं शिकत आहोत म्हणूनच तर मैत्रिणींनो तुम्ही याचं नक्की ट्राय करा हे घरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी ही रेसिपी छानच आहे किंवा गाय किती छान लाडू बनवत आहेत तुम्हाला वाटलं असं तुम्ही छान ड्रायफ्रूट टाकून सुद्धा खाऊ शकतात पण हे असं सुद्धा छान लागतं ड्रायफ्रूट गरम पती उन्हाळ्यात ड्रायफ्रूट उन्हाळ्यात नाही चालणार गरम पडतील ते अच्छा मग हिवाळ्यात टाकू शकतो हो बरोबर हिवाळ्यात चालू शकणार छान झाले लाडू तयार झाले छान छान तुझ्या पिठाचे खूपच छान झाले ताई लाडू खूप नक्की हा लाडू फक्त काउन कसा झालाय तो आजीने गेलाय नातू आहे माझा अरे वा काउन बघ बेटा आजीच्या लाडू एकदम चांगला झालाय लाडू एकदम चांगला लाडू झालाय हो ना रोज खाशील मग लाडू तू बघ मी करून ठेवेल मग चला माझ्या आजीचा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा माझी आजी आशीष नवीन नवीन रेसिपी बनवतात जर माझी गायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशी कॅश कार्ड बघत राहा आणि सबस्क्राईब पण करा बाय धन्यवाद बाय बाय बाय